महाराजांची भाषा करायची, मंत्रिपदाची शपथ घ्यायची, संविधानाला डोकं शपथ घ्यायची आणि जाती जातीत भांडणं लावायचं काम करायचं. भारत देशात असा याच्यासारखा एकही मंत्री झाला नसल आत्तापर्यंत. महापुरुषांची जाती काढल्या यानं एकट्याने महापुरुषांच्या जाती काढल्या असं होत नाही. जो त्यांच्यापेक्षाही मोठा असल तो कदाचित एखाद्या वेळेस घेऊ शकतो. उदाहरणार्थ मी जर तुमच्या वयानं लहान असल तर तुम्ही मला आरतुरं बोलू शकता. मी जर तुमच्यापेक्षा वयानं मोठा असल तर मी तुम्हाला आरतुरं बोलू शकतो. महापुरुषापेक्षा स्वतःला मोठं समजा आणि महापुरुषांच्या एका साध्या शब्दासाठी लायकी काढायला लागला. इतका गेलेला मंत्री मी माझ्या आयुष्यात कवाच नाही बघितला. म्हणूनच आणि मला म्हणतो गेला पाचवी शिकलेला आहे तुला माहिती याला माहीत सुद्धा नाही काहीच. अरे याने काहीच नाही होणार हे असले घोषणा देऊ नका. त्याने काही नाही होणार त्याला मीच नीट करतो. तुम्ही टेन्शन ना घे. त्याला मयच भाषा कळती. त्याला मयच भाषा कळती मीच नीट करतो त्याला. हां त्याला आत्ताच एक फिरल्यावर व्हायला लागलं आणखीन पुढं थांबा ना तू बऱ्याच दिवस मग कळन तुला काय काय होत आहे. बाथरूमात कारण तो आम्हाला डावचायला नव्हतं पाहिजे. आम्ही शांत होतो डावचायची काही गरज नव्हती. त्याने विनाकारण डवचिलं आम्हाला. मला म्हणतो अभ्यास करत नाही असं नाही की इकडं कोपऱ्या कापऱ्यात नाही ना. मी कोपऱ्या कापऱ्याला थोडा भेतो बरं का. कारण मी कोपऱ्या कापऱ्यात गेलो नाही. लय मंत्री माया मागं लागले होते कोपऱ्यात चल म्हणून. म्हणलं तूच जा एकटा मी कोपऱ्यात येत नसतो. तुला काय बोलायचं इथं बोल नाही तर व्यासपीठाची खाली होईल लगेच. कारण मी माझ्या जातीशी प्रामाणिक. कारण मराठ्यांशी गद्दारी करणारे पैदास माझी नाही. आणि ते येडपट म्हणतंय हे पाचवी शिकलेलं आहे मी आणि याने अभ्यास केला पाहिजे. याला माहीत नाही तीन दिवस घातले सरकारनं मी किती शिकलोय बघायसाठी. तीन दिवस ते म्हणलं हे सगळ्या प्रश्नाची उत्तरं देतंय. हे नेमकं किती शिकलेलं आहे बघा बरं. तीन दिवस परेशान होतं. मी बारावी शिकलेलं निघालो कारण मी शिकलोच तेवढं. हे म्हणतंय पाचवी शिकलंय. हे माहीत नाही काही नाही कोंकडं भरलं दोघंच परत म्हणतं लय बोलत आहे. काय सांगितलं माझ्या मी लय शान आहे का. तू तो बघ धोरण मी मग बघतो. मी जात जाणं मी जाणं. माझ्या जातीला कसा न्याय द्यायचा आम्ही आमचं बघू. अभ्यास असून येत नसून नाही मला अभ्यास. पण आरक्षण निर्णयाच्या टप्प्यात आणलं का नाही तो या बुडा खालून वळलं का नाही आरक्षण. ह्यो हमेशा मायबाप मराठ्यांना म्हणायचा मी खुटी मारून ठुली असा छाती ठोकून सांगायचा. त्याच्या संग दोन तीन माकडे आहेत आणखीन ते लय वाचित येत असं म्हणून कळत आहे. डोक्यात कलं पुस्तक आहेत त्यांजवळ नुसते पानं पलटीत येत. ते म्हणले आम्ही खुटी घालून ठुली काहीतरी. म्हणलं तू ही खुटी काढून जर खुटा उपटून नाही ठुला ना तर आवलाद नाही सांगणार. त्याच्या बुडा खालून आरक्षण काढून आणलं नाही. 32 लाख लोकांना आत्तापर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळालं. 32 लाख आणि 24 डिसेंबरच्या नंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार. तुला काय करायचं तर कर. मराठ्यांना देण्यासाठी कायदा आज पारित होणार आहे. मराठ्यांच्या सरकारी नोंदी सापडल्यात. 70 वर्ष मराठ्यांच्या नोंदी लपून ठेवल्या होत्या. या ज्या समित्या झाल्या जे जे आयोग झाले यांनी सरळ सरळ मराठ्यांना सांगितलं तुमच्या नोंदी नाहीत तुम्हाला आरक्षण देता येणार नाही. वर्गात जर यायचं असलं तर एकतर जात मागास सिद्ध असायला नसता त्या जातीच्या काही शासकीय नोंदी असायला समूहाला येता येत. मराठ्यांनी सगळे निकष पार केले. गायकवाड कमिशननं मराठ्यांना
बारा तेरा टक्क्यानुसार मागास सिद्ध केलं तरीही मराठ्यांना आरक्षण नाही. व्यवसायावर आधारित जाती निर्माण झाल्या आणि त्यानुसार 1967 ला एका शासन निर्णयावर आरक्षण देण्यात कोणालाही मागास सिद्ध केलं नाही. तिसरी गोष्ट, मराठ्यांच्या शासकीय नोंदी सापडल्या तरीही मराठ्यांना नाही म्हणून सांगितलं गेलं, हे आत्ता सिद्ध झालंय. 70 वर्षापूर्वी मराठ्यांच्या नोंदी होत्या पण यांनी यांच्या बुडाखाली लपून ठेवल्या होत्या. यांनी सरळ सांगायचं, मराठ्यांच्या नोंदी नाहीत, आणि मराठ्यांनी डोळे झाकून यांच्यावर विश्वास ठेवायचा. आणि इथंच खरा विश्वासघात मराठ्यांचा झाला. मराठा प्रत्येकावर विश्वास ठेवत गेला, लुटत गेले. 1805 पासून 1967 पर्यंत आणि 1967 पासून 2023 पर्यंत सरकारनं पुरावे शोधायला सुरुवात केली. आणि मराठ्यांच्या नोंदी सापडल्या. भारत देशावर मराठ्यांची एक जात अशी आहे की तिच्या शासकीय नोंदी सापडल्यात. मंडल कमिशनला 3 कामं सांगितले होते, ओबीसींची यादी तयार करा, ओबीसींची जनगणना तयार करा, ज्या जाती आरक्षणात घालायच्या त्या जाती मागास सिद्ध करा. मंडल कमिशननं ओबीसीला आरक्षण देताना यातलं एकही काम केलं नाही. माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या ज्ञानात कोणी भर टाकावी, मी माझे शब्द वापस घेईन, मंडल कमिशन मंडल कमिशननं 1900 इंग्रजांना केलेली जनगणना उचलली, त्याचा अहवाल बनवला आणि तो अहवाल व्हीपी सिंग सरकार समोर ठेवला आणि 90 ला ओबीसीला 14% आरक्षण सुरू झालं. म्हणजे ओबीसींची लोकसंख्या लोकसंख्येच्या 100% द्यायचं, 100% आरक्षण फक्त एससीला आणि एसटीलाचे. मग 90 ला जर मंडलनं तिला 14% आरक्षण दिलं तर 4 वर्षानं म्हणजे 94 ला ते आरक्षण 30% झालं कसं? याचं उत्तर सरकारकडं नाही. उदाहरणार्थ, महत्व उदाहरण देतो तुम्हाला, जमन ना. समजा मी जळगावचा रहिवासी असं ग्राह्य धरा. मी 90 ला इथल्या सरपंचाकडे गेलो. सरपंचाला म्हणलं, भाऊ माझ्या कुटुंबात 4 सदस्य आहेत याची नोंद करून घे. त्या सरपंचानं माझी 4 सदस्याची नोंद 90 ला करून घेतली. मी 4 वर्षानं पुन्हा उठलो, ग्रामपंचायतमध्ये गेलो, तो सरपंच होता. त्या सरपंचाला म्हणलं, भाऊ माझ्या कुटुंबात 60 सदस्य आहेत एवढी नोंद करून घे. मी काय फॅक्टरी टाकली का? 4 वर्षात 60 सदस्य झाले कसे? 4 वर्षात तुमची 60% लोकसंख्या झाली कशी? ते वरचं 16% मराठ्यांचं आरक्षण आहे, तुमचं तुम्ही घ्यावं, आमचं आम्हाला द्यावं, जास्तीचं खाऊ नका. वरच्या 16% आरक्षणाचे 9 उपवर्ग बनवले. 1 उपवर्ग जर बनायचा असला तर समितीची शिफारस असल्याशिवाय उपवर्ग बनवता येत नाही. कोणत्या खैरात असल्यासारखं मराठ्यांचं आरक्षण एका रात्रीत वाटून टाकलं. याच्यातला दुसरा पर्याय सांगतो, ओबीसीतून
धनगर बांधव आणि वंजारी बांधव वेगळा झालाय. एनटी आणि व्हिजेंटी म्हणून त्यांचा वेगळा प्रवर्ग केलाय. म्हणजे त्यांचंही आरक्षण मागत नाही. त्यामुळं त्यांनी मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करण्याची गरज नाही. एससी आणि एसटीचं आरक्षण आपण मागत नाही. त्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. ओबीसी ते राहिलेल्या छोट्या जाती 29 बाहेर पडल्यात. 29 त्यांचं म्हणणं आहे. हा आम्हाला नाही हे येवल्याचं. हे आम्हाला खाऊ देत नाही. आमचा वेगळा प्रवर्ग करा. आम्हाला वेगळं द्या. आमचा छोट्या छोट्या जातीचा फायदा होत नाही. ऐ तू बोलायची या काही कार्यक्रम आहे. तू दम्म होऊन दे जरा. मला सध्या वरूनच बघत आहेत ते सगळे. खाली उतरतच नाहीत. तू फिरव पण जरा लांबून फिरव. देण येतोय आला काय. तो खरं बोलतो बघा. मला ते एक तरी आरक्षण प्रक्रियेत आणलं नाही. निर्णयाच्या अर्ध मंत्रिमंडळ फाईलच घेऊन पळत आहे आरक्षणाची. त्याला इमानच आहे. जाय दिल्लीला आणि मुंबईला नुसते पळत आहेत. अभ्यास का नाहीत. तुला जरी एवढा अभ्यास येतो तू मध्ये जाऊन बेसन खाल्लंच कमून. आयला खरं बोलतो बरं कधी त्यातले आवडतो मला तेवढं. तेव्हा म्हणतो त्याला काय माहिती आहे मध्ये बाजरीच्या भाकरी बेसन आणि कांदा मिळतो. मग खाय कोणी भर होतो. रस करून खाय पिय जाय त्याचा. जस काय कारण लढाई जिंकून आला असं सांगत होई. एक तर महाराष्ट्र सदन सगळं वरबडून खाल्लं. मच मयच हिस्ट्री काढायला गेला देऊ. मिले तो मला सगळं माहीत झालं. आता तुला लय मी लय नमुना डेंजर आहे. मी खानदानी शेतकऱ्याचं पोरग तुला उलट पालटच करीन. म्हातारपणाला आपलं गपचिप खायचं दिलं सोडून उगा डोकं लावितय आणि डोक्याला हात लावून मला सांगतोय मी काय उगाच पांढरा झालो नाही. मला म्हातारा म्हणतो मी खूप आनंदोलन करून झालो आणि डोक्याला हात लावतो. वर एक केस नाही. नुसतं बरळत. काय गरज आहे का नादी लागायची. मी 20-25 दिवस गप्प बसलो होतो. तेव्हा म्हणला मा एकट्याच्याच मागं लागली. म्हणलं जाऊ द्या वद्या सोडून कशाला मागं लागायचे. आंबडला येऊन काही टोकरायची गरज होती का. तिथं आलं आणि टोकरीत बसलं. तसं असतो टप्प्यात आला का वाजेलाच. मग ते कोणी असो मी मरायला फिरायला भेटत नाही. मरायला फिरायला भेट नाही. मग पोर बी तसेच निभारे. छातीवर गोळ्या झेलल्यात आम्ही. छातीवर या मराठा समाजासाठी मोजत नाहीत आम्ही कोणालाच आणि मोजणार बी नाही. माझे 20 पोरं काफी आहेत माझे. याचा अर्थ तुमचे सुद्धा मराठ्यांचे. पण माझ्या संघ असणारे त्यांचे चपळाई किती फक्त तुमच्या लक्षात येईन. आणखीन 1-1.5 घंटा जाऊ द्या आणि ते दिसून द्या. मग आमच्या पोराचे चपळाई काय तुम्हाला दिसं. ते हुकला आहे आमच्या कचाट्यातून. आत्ता आम्ही कोणालाच भेट नाहीत. मायबाप मराठ्यांना यांनी आम्हाला शत्रू मानायला चालू केलं. आम्हाला दुश्मन मानायला चालू केलं. मायबापांनो आम्ही काय चूक केली. मराठा समाजाच्या वेदना मांडल्या. माझ्या मराठा समाजाच्या लेकराच्या वेदना आणि त्रास मांडला. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी केली म्हणून चूक केली का. आमचं काय चुकलं. आमच्या सरकारी नोंदी असतानाही तुम्ही आम्हाला आरक्षण नाहीत. आम्ही ही वेदना मांडली म्हणून चूक केली का. तुम्ही जर ह्या आणि मी तुम्हाला शत्रू मानत असाल तर मी तुम्हाला भेट सुद्धा नाही मोजणार सुद्धा नाही. तुम्हाला काय करायचं तर करा. मी माझ्या मराठा समाजासाठी लढणार आणि मराठ्यांना जिंकवणार सुद्धा. आपण आत्ताच 80% लढाई जिंकली.
आता फक्त 20% राहिली, तुम्ही सावध व्हा, बेसावध राहू नका. आरक्षण असलेला मराठा आणि आरक्षण नसलेला मराठा दोघांना एकत्र येणं ते गरजेचं आहे. म्हणून तुमच्या पाय पडायला तुमच्या दारात आलोय. अशी संधी आता वायाला घालू नका. रक्त मासाचे नसलेले एकत्र आलेत आणि त्यांनी मराठा संपावं या दृष्टिकोनातून वेढा टाकलाय. यांचं षडयंत्र आपल्याला मोडून टाकायचंय. यांचं षडयंत्र यशस्वी होऊ देऊ नका. शेवटी आरक्षण नसला तरी तुमच्या रक्तामासाचा भाऊ आहे मराठा. जर तुम्ही मनावर ही गोष्ट घेतली नाही, आरक्षण असलेला मराठा संपल्याच्या नंतर तुम्हाला संपवायला माग पुढे बघणार नाहीत. म्हणून तुम्ही वेळेत सावध व्हा. ही संधी आहे एकमेकांचे मन जिंकण्याची. खानदेशातील आणि विदर्भातील मराठ्यांना आव्हान आहे. आरक्षण नसलेल्या लेकराला तुमच्या पाठबळाची गरज आहे. तुम्ही खंबीरपणानं त्यांच्या पाठीशी उभा राहा. त्यांनी तुम्हाला वेदनेसह साथ घातली, काका मामा म्हणून तुम्हाला हाक दिली. मराठा समाजाचं लेकरू संकटात सापडलंय. यांनी सगळ्यांनी मराठ्यांना घेरायचं ठरवलंय. तुम्ही तर आमच्या रक्तामासाचे आहेत. आपले लेकर आणि आपली जात संपू देऊ नका. ही तुमच्या पायाला हात लावून सांगतो. विदर्भातला आणि खानदेशातला मराठा या लेकरांच्या यावेळी ताकदीने जर पाठीशी उभा राहिला तर मराठा समाजाचा लेकर आयुष्यभर तुमचा उपकार विसरणार नाहीत. आयुष्यभर तुमच्याबद्दलचा संदेशही राज्यात चांगला जाईल. राज्य तुमची वाट बघतंय. राज्यातले लेकर भविष्यापासून लांब, त्यांचं करिअर या आरक्षणामुळे उद्ध्वस्त झालंय. हा विनोदाचा भाग समजू नका. मनातून मनावर घ्या. लेकर टाव फोडायला लागलेत. आम्ही आरक्षणापासून लांब चाललो, आमचा टक्का कमी व्हायला लागला. ज्यावेळेस लेकर ओक्साबोक्सी रडत येतात त्यावेळेस आई बापाचा कापून टाकत आहे. कारण माईनं बापानं माझ्या वाट्याला जे कष्ट आलं ते माझ्या लेकराच्या वाट्याला येऊलंय. माझ्या लेकरा सावलीचं छत्र धरणारा कोणीतरी पाहिजे. माझे लेकरांचे मुर्दे आरक्षणापायी नाही पडले पाहिजे. म्हणून लेकर तुम्हाला साथ घालायला मायनो गाफील राहू नका. आरक्षण असतानाही त्यांनी आपल्या विरोधात एकी तयार केली. तुम्ही तर रक्तामासाचे नातलग सुद्धा आहेत आणि रक्तामासाचे मराठा लेकराचे कारण अशी संधी मराठ्यांना पुन्हा येणार नाही. हीच योग्य वेळ आहे एकमेकाला साथ देण्याची आणि आरक्षण आपल्या पदरात पाडून घेण्याची. सरकार त्याचं काम करतंय, आपलं काम आपण करूया. 24 डिसेंबर पर्यंत आपली कसोटी आहे. मराठ्यांना या नोंदीचा अहवाल तयार करून कायदा पाळण्यासाठी आधार लागतो. याच नोंदीचा अहवाल बनून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी 24 डिसेंबरला आरक्षण देण्याचा शब्द सरकारनं जाहीरपणानं दिलाय आणि मराठ्यांना सरसकट 24 डिसेंबर क्षणच मिळणार याची काळजी तुम्ही करू नका.
तुम्ही जर एकत्र आले तर घराघरातल्या मराठ्यांचा लेकराचं कल्याण होणार आहे. तुम्ही एकजूट व्हा, आता गाफेड राहू नका माय बापाओ. तुम्ही इथं बसलात म्हणजे काम नाही म्हणून बसला नाहीत. महाराष्ट्राच्या इथं बसलायत, ही सभा नाहीये, हे आपल्या लेकरांच्या वेदना आहेत. आणि एकत्र आलात, महाराष्ट्रातला कानाकोपऱ्यातला मराठा करोडच्या संख्येने एकजूट झालाय. एका हकेवर मराठा रात्रंदिवस उठायला तयार नाही. माझी आजची पहिली सभा असून मी 7 वाजता वेळेवर घेतली, पहिली 5 महिन्यातली. नसता 7ची सभा 5:45 नंतरच झालेली आहे. आणि मराठे ही माता माऊल्यास जागा त्यांनी सोडलेली. जे का सगळे तुम्ही टीव्हीच्या माध्यमातूनही बघितलं असाल, एकही सभा 7:07 झाली नाही. पहिली जळगावची सभा आहे की 7 वाजता झाली. तुमच्याकडून आम्हाला एकच अपेक्षा आहे, आता आम्ही तुम्हाला विनंती करायला आलो होतो एकजूट व्हा म्हणून, आमच्या पाठीशी उभा राहा म्हणून. दुसरा होणारा कार्यक्रम जळगावात होणारा कार्यक्रमाला 5 किलोमीटरवर उभा राहायला जागा नाही राहिली पाहिजे एवढ्या ताकदी. कारण इथं जातीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आरक्षण तर आहेच परंतु जातीच्या सुद्धा अस्तित्वाचा प्रश्न आहे. जातीवाद आपण नाही केला, सुरुवात त्यांनी केली. आपण एकदाही जातीवाद नाही केला. आणि माझ्या जीवनात आणि आंदोलनाच्या काळात मी आजपर्यंत कधीही जातीवाद केला नाही. सगळ्या जातींना पाठिंबा दिलाय, सगळ्या जातींच्या आंदोलनात उभे आहेत. त्यांनी जातीवाद करू नये आमच्या आरक्षणासाठी ही त्यांना आमची विनंती आहे. त्यांनी आमच्या पाठीशी उभा राहावं तुमचं, परंतु आमचा नोंदी सापडला. आणखीन एक उदाहरण म्हणून सांगू का, मी हळूच बोललो टपाटपच वर बघत येत आणि जोरात बोलायला लागलो का मोबाईल बघत काय. समजा या माझी 2 गुंठे जागा आहे, समजा बरं का, नाही लागायचं माय माग. 2 गुंठे जागा आहे. मी जळगावच्या बांधवांना म्हणलो मग ही जागा इथं आहे, जळगावच्याला मेळ लागा नाही याची कुठे, मला मेळ नाही कुठे म्हणून अंदाजे टप्प चालला सगळा. पण मला 7-12 मिळाला काही दिवसानं. माझी 2 गुंठे जागा 7-12 चतुर्षेमासुद्धा मिळाला. तुम्ही जरी ती दादागिरीनं बळकिवली असली द्यावा लागन का नाही. मग आता आमच्या नोंदी सापडल्या शासकीय आरक्षण कोणचं देतो रे, खालचं द्या ना वरचं द्या ना, खातो का वर रे, एकटाच खातो तो. एक घर नाही आमच्या गावात तर 31% खातो तू, कवर खातो सगळं वर पडित वर पडित म्हणून तुम्हाला बोलत येत. तुला बोलायला नाही तो 24 होऊन दे मग सांगतो तुला. कशाला जातीवाद करतो, गाव लेवलवर आमचं आणि ओबीसी बांधवाचं आत्ताही चांगलंय. आत्ताही गाव खेड्यात आम्ही एकमेकाच्या अडचणी सुखादुखात आत्ताही उभा राहतो. आत्ताही लग्नाला जर चालले ना दोघं 50-50 फेरलो टाकी दे दोघं बी, ओबीसी बांधव मराठा बांधव. त्याने आजचे अपाजी तो जर पाडला तर कचा कच घोड्याला येतो तो त्याला. एवढं प्रेम आहे आमचं आत्ताही. एखादी जर मोटर जळली ना ते म्हणतो भरम आपलं पाणी, एकामेकाला मोटरी देते दणात दण, बैल नांगरायला देते एकामेकाला देतात का नाहीत. मग तू कशाला मध्ये आमच्यात काडी लावतो रे, तो कोणचा नेता झाला काय नेता फेता रे तू. बळच म्हणतो मी नेता आहे, कोण ऐकत आहे तू. आर देता हैदराबादलाच गेले तुला सोडून,
काय शेंगा आणतो कुंकडे बी यांनी जातीवाद नाही करायला पाहिजे. कारण आत्ताही ओबीसी बांधवांना आपण एकत्र आहेत. आत्ताही नोंदी सापडल्यापासून गाव खेड्यातल्या ओबीसी बांधवाला वाटतं जर मराठ्यांच्या नोंदी सापडल्या असल्या त्यांना त्यांचं आरक्षण दिलं पाहिजे. आपल्या नेत्याने गप बसलं पाहिजे. इतका आत्ताही जीव आहे दोघांचा एकमेकावर. पाणीसुद्धा एकमेकाच्या रानाला देतात बा मोटर जळाल्यावर. फक्त कापसं आपण आपले याचित येत याचा बी नाही याचित. हे कोणाचं चालता चालता डाव हाणतोय. 2009 ते 2014 पर्यंत महामंडळावर हे होता ओबीसीच्या 80% एकट्याने खाल्लं यांनी. 20% 350 जातीला होतं. काय वाटायला आलं असं कशाल राहतेने याच्यात हे. आणि म्हणतो मी ओबीसीचा नेता आहे. त्याला स्पष्ट चॅलेंज केला आपण. तू जर ओबीसीचा नेता आहे तर धनगर बांधवांच्या मागणीबाबत तुझी भूमिका काय. बोलतच नाही म्हणजे याला धनगर बांधव गर्दी करायला पाहिजे. एक कोण आदिवासी बांधव बी पाहिजे गर्दी करा. ह्यो तुमचा उपयोग करतोय. आमच्या बाजूने तुम्ही यावात म्हणून नाही म्हणत. आम्ही एकटेच राज्यात 55-50% आहेत. आमचं कोणी काय करत नाही. आम्ही खंबीर आहेत. पण हा विषय गांभीर्याने गोरगरीब धनगरांच्या लेकरांचा प्रश्न आहे. त्यांचं आरक्षण असतानाही त्यांना दिलं जात नाही ही आमची प्रामाणिक भूमिका. त्यांना दिलं पाहिजे पण याच्या नादी लागून त्यांनी स्वतःचं वाटोळं करून घ्यायला नाही पाहिजे. हे नुसतं जातीवाद. आता लय बोलत नाही मी त्याच्यावर कारण मी बी 24 पर्यंत गप्पे. कारण त्याला काय करायचं जातीवाद करायचा. मराठा किती प्रामाणिक असतो मायबाप मराठ्यांना तुम्हाला शेवटी सांगतो. आज 10 वाजता मला कोणचं गाव आहे रे ते काय गाव तालुका फुलंब्री का फुलंब्री बरोबर ना. तिथं आज सकाळी किंवा रात्री बोर्ड फाडून जाळला आपला आपला तिथं 50-60 ते माया नव्हती ओळखीचे. आमच्या नंबरवर फोन केला त्यांनी म्हणे असते मराठी. पण मला त्याचं स्वप्न पूर्ण नाही होऊ द्यायचं कारण आमच्या लेकरा बाळाच्या तोंडाला घासाला आरक्षणाचा. PSI म्हणले तुम्ही जर नुसतं यांना सांगितलं तरी सगळे वापस जातील. नसता काय होईन मी सांगू शक. ठीक आहे म्हणलं. त्यांनी त्या माईकला स्पीकर ऑन केला आणि मराठा बांधवास सांगितलं आपल्या लेकराच्या तोंडाला घासाला आहे. याला या जाती दंगले घडवायच्यात. तेढ निर्णय आपण राज्यात शांततेचं आव्हान करतोय. शांत राहा सगळे वापस जा. बोर्ड जळाले काही होत नाही. नंतर त्यो बी त्याच गल्लीत आहे आपण त्याच गल्लीत आहे. नंतर आरक्षण मिळवलं बघू ना. त्याचेही बोर्ड लागणारच आहेत. त्याला बी हिंडायचं आहे. तेवण आपण एकाच गल्लीत आहेत. मग त्याला बी कचका दाखवू ना. पण सध्या यश आलंय अपयशाकडं आपल्याला नाही जायचं. हुशारीनं वागायचं. सध्या जाती तेढ निर्माण होऊ द्यायचा नाही. आणि हे काम सरकारचं आणि प्रशासनात येतोय. पदाचा गैरवापर जाती जाती दंगले भडकवण्याचे भाषा करतोय. आणि आम्ही मराठे रात्रंदिवस गावागावात जाऊन 24 घंटे मराठ्यांना सांगतोय शांत राहा. हे शांततेचं आव्हान करण्याचं काम शासनाचं आणि प्रशासनाचं आहे. कुठंही जातीय तेढ निर्माण नाही झाला पाहिजे. कायदा राहिली पाहिजे. हे सरकारचं कान आपण स्वतः आपण पाठपर्यंत आपण सभा घेतोय. मराठ्यांना सांगतोय शांत राहा. आणि मराठीही शांत आहेत. खूप डावं टाकले. मराठ्यांचं आरक्षण असताना मराठ्यांच्या नोंदी असून सुद्धा आरक्षण दिलं नाही. जर 70 वर्षापूर्वीच मराठ्यांना आरक्षण दिलं असतं तर आज जगाच्या पाठीवर मराठा ही प्रगत जात म्हणून जगात नंबर एकला राहिली असती. जगात हे आत्ता मराठ्यांनी खेचून आणले. तुम्हाला आरक्षण आहे का खरं सांगा बरं. नाही
एक जण आहे म्हणतो आणि एक जण नाही म्हणतो, मला मेळ लागा ना. मला असं कळालंय ते सांगतो, जाऊ द्या. आम्हाला 40 ते 55% दरम्यान आरक्षण खान्देश विदर्भात आहे असं मला कळालेलं आहे, बाकीच्यांना नाही. साठ टक्के आहे, 40% नाही, 40-60 आहे. असंच पश्चिम महाराष्ट्र सुद्धा आहे, असंच पश्चिम महाराष्ट्र सुद्धा आहे. माझ्याकडे नेते आले तुमच्या तिकडचे आणि त्यांनी सांगितलं आम्ही या लढ्यात सोबत येत, आम्हाला सुद्धा कमी. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, जळगाव जिल्हा तुमचाच आहे बरोबर, 3.5 लाख नोंदी सापडल्या जळगाव जिल्ह्यात तुमच्या, 3.5 लाख. आम्ही माझ्या समोर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं प्रथम अहवाल स्वीकारलाय, म्हणलं तुम्ही प्रथम अहवाल राज्यासाठी स्वीकारलाय की मराठवाड्यासाठी. त्यांनी सांगितलं नोंदी हा मराठवाड्यात सापडल्यात, आम्ही प्रथम अहवाल स्वीकारला. आपण त्यांना जाहीरपणानं सांगितलं आपलं असं ठरलं होतं मराठवाड्याच्या त्याचा अहवाल बनवायचा आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण द्यायचं. तुम्ही जर एका भावाला आरक्षण देणार असाल आणि एकाला देणार नसाल तर ते मला मान्य नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना तुम्हाला आरक्षण द्यावं लागेल. तुम्ही आजच या समितीला राज्याचा दर्जा द्या आणि मुख्यमंत्र्यांना त्याच दिवशी राज्याचा दर्जा दिला. तुमच्या इतक्याच नोंदी अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा सापडल्यात, तिथल्याही लेकरांचं कल्याण झालंय. एकूण या राज्यात 32 लाख नोंदी सापडल्यात, 32 लाख. कोणाच्या तरी मराठ्यांच्या लेकराचं या आरक्षणामुळं कल्याण झालंय. माय बापाओ मोठं मन करा, आज त्यांना मिळालं उद्या आपल्यालाही मिळेल. फक्त एकजूट राहा, राजकारण याच्यात येऊ देऊ नका. राजकारणी त्यांचं डाव साधतील, नेत्यापेक्षा आपल्या जातीपेक्षा नेत्याला महत्व देऊ नका आरक्षण मिळेपर्यंत. मी म्हणत नाही तुम्ही राजकारण करू नका, तुम्ही अवश्य करा, पण आपल्या लेकरा बाळाचं बी अगोदर बघा. आपले लेकरं बाळ शांततेत आंदोलन उभं करा, त्यानंतर करण्याचा शकता. पण तो सगळे मोठे करण्याचं काम आपल्या बापजाद्यांनी केलंय, त्याचं कारणही तसंच होतं. कधी काळी हा माझ्या मुलाला अडचण आली तर कामाला येईल, आपला आहे म्हणून आपल्या बापजाद्याने त्याला मोठं केलं. आज मराठ्यांच्या लेकराला त्यांची गरज आहे. मागं वळून बघितलं तर मराठ्यांच्या पाठीशी कोणीच नाही आणि पुढं वळून बघितलं तर ज्याला मोठं केलं तोच म्हणतोय तुम्हाला आरक्षण मिळू देणार नाही. आता गरज लागली तर आपलं कोणी राहिलं नाही. हे खूप मोठे झाले, यांना आपल्या गोरगरिबांची आता गरज राहिली नाही. यांचे आपल्या बापजादेले चिटके, ते पोरं मोठे झाल्यावर परदेशात शिकायला गेले. आपल्या पोरांचं काय याचा विचार तुम्ही कधी करणार? यांचे मोठे केले, आपले उस तोडायला पाठवत का? याच उत्तरही स्वतःच्या मायबापानं स्वतःलाच विचारा. थोडं उलट करा बरं, आपण जमतंय का बघू. आपण आयुष्यभर त्यांचे पॉम्पलेट चिटकेले, त्यांचा मोठा, त्याचा बाप आपण मोठा केला, त्याला आपण साहेब म्हणतो. आता तुमची इथं एका साहेबा सण, सगळ्या महाराष्ट्रात साहेबाबद्दल बोलतो आम्ही. ते माघारी आलं तर त्याला आपण भया म्हणायला लागलो, त्याच्या पोराला.
ते जरा चांगले कपडे घालून जर गावात आला तर आपण त्याला भैयासाहेब म्हणायला लागलो, त्याला नीट हाकता येईना. हां, ते आपल्या पोराला ना मे तुके यकने असं म्हणतो आणि त्याला आपण भैयासाहेब म्हणतो. जरा उलट करा बरं. भैयाला म्हणतो बापजादेच्या आम्ही बापजादेने पॉम्पलेट चिट केले, तो बाप पिढ्याला लई मोठ्या केल्यात. मराठा आरक्षणात आमच्या पोराचं लई कल्याण आहे का? 8 दिवस पॉम्पलेट चिटकायला चल येईन का? आणि मग कशाला मोठा केला त्यांना? नाही तर स्वतः दुसऱ्याचे लेकरं मोठे केले आणि आपले उस तोडायला पाठवता का? ही परतफेड करण्यासाठी आपण मोठं नाही केलं त्यांना आणि त्याला भैया म्हणता. मावशी हो, तुम्हाला काम सांगतो तेवढं तुम्ही करा. हे तुमच्या पुढं नाहीत मला माहिती, हे तुम्हाला दबत येत फक्त. तुम्हाला एक काम सांगतो, मी आहे तुमच्याकडून, तुमचा टेन्शन ना घेऊ, यांना भिवत नका. मी त्यांना सुधरून देणार, यांना सुचून देईन का? तुम्हाला उद्यापासून एक काम आहे, ते आपल्या लेकरासाठी करा. यांना रोज सकाळी विचारायचं तुम्ही कुठं चालले. इथून मागं विचारलं नसेल पण आता विचारा. हे जर म्हणले साहेबाच्या भयाकडे चालू, त्यांना टंगडीला बांधून घरात ठेवा. तो साहेबाचा भाया मरून दे म्हणा, तिकडं समुद्रात हिंडून दे त्याला. आधी आरक्षण मिळूस तर आपण जनजागृती करायची आणि आपले लेकरं मराठ्यांच्या मोठं करायचं बघायचं. यासाठी सगळ्यांनी जागृती करायची. मी सगळ्या महिलांना सांगतो राज्यातल्या की माता मावल्यांनो, हीच योग्य वेळी आपले लेकरं मोठे करायची. या संधीचं सोनं करा आणि महिलांनी महिला जाग्या करा. थोडा वेळ बोलू ना, टाईम आहे ना तुम्हाला? रातभर बोला मग कार्यक्रमच करून टाका. मी मी सगळ्याला पाणी पाहिजे तो मी पेत नसतो. मग लय डेंजर शरीर आहे भाऊ, याला डास सुद्धा चावत नाही सध्या. हे सोपं मॉडेल नाही, सगळ्याला बेजार केले. एकच नसतो, एकच लगाणू. मावशी हो, तुम्हाला काम सांगतो, महिलांनी महिला जाग्या करा. रात्रंदिवस लेकराचं कल्याण आहे त्याच्यात आणि पुरुषांनी पुरुष जागे करा. लाट उसळली सध्या मराठ्यांची, ही लाट कमी होऊ देऊ नका. तुमच्या खांद्यावर जबाबदारी. काही महिला म्हणतात आम्हाला लाज वाटते. आपण शेतात काम करतो का नाही लाजतो का? आपले लेकरं मोठे व्हावेत म्हणून आपण शेतात काम करतो, लाजत नाहीत. नोकरीला जातो, लेकरं मोठे व्हावेत म्हणून लाजत नाहीत. मराठा आरक्षणामुळं आयुष्याचं लेकराचं कल्याण होणार आहे, ते मोठे होणार आहेत, ते अधिकारी बनणार आहेत, त्यांच्या अंगावर सुद्धा वर्दी चढणार आहे. काय लाजायचं आहे? मराठ्यांची जागृती करायचं आरक्षणाची. बरं ठीक आहे, करतो मग आता. तो हा तुमस काय लाज वाटत नाही? तवा तर म्हणते नारळ बराबर हाना कबशी हुकन, पतंग जैन बर का पतंग बघून हान. तवा कस करणं लाज वाटत? मग तर तो अधीर मोठा हो तू, ते कोणच्या तरी साहेबाचा असतो. ते दोघच मोठे होणार, ते साहेब त्याला एखाद बरं गटार गुटार नाली फिली देईन. ते दोघं मोठे होणार, आपले जाऊन देऊ तोडायला. बंद आहे आता. आधी आपल्या लेकरांसाठी संघर्ष करायचा आणि आरक्षण मिळवायचं. काय बापा हो, माझ्यावर एवढे षडयंत्र रचले. मी तुमच्या रक्तामासाचा शेतकऱ्याचा पोरगाय खानदानी यांचे सगळे षडयंत्र आपण उधळून लावले, सगळे एक बिना ठेवलं. हे मुंबईतून विचार करून येतात माझ्याकडं. सुरुवातीला तर असे आले, तुमच्याकडेच नमुना आलता पहिल्यांदा एकदा. आपण भेद फेत नसतो, आपला कचका लय अवघड आहे. 3:30 वाजता शेंगा हाणल्या माझ्या संघ, म्या बी हाणल्या त्याला कवर बी. आणि त्याला वाटलं ते बोलायला थोडा वेळ थांब थांब उठ म्हणलं इथून. कारण मराठा आरक्षणाचा आणि मराठा समाजाचा हिताचा विषय नाही, तिथं मी कोणाला बसूनच देत नसतो. यांनी मला इतके येड्यात काढलं, मला म्हणले
तिकडं कुठं बाहेर? मराठा सगळे इकडं बसले, तर तुमचं एक मराठा तिकडं कोण कडे चालला? 9 वाजून गेले का? टाईम झाला का त्यांचा? असं 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 स्क्रीन आहेत का बाहेर? बरं 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 बरं, मला वाटलं 9चा टाईम झाला. मी 9च्या पुढं हातात हात सुद्धा देत नाही भाऊ, शपथ सांगतो तुम्हाला. माच हात धरतेत, 7-8 फोटो काढतेत, तरी म्हणतात काढून देईन, थांब ना एक. मायाच पायावर पाय देतो मला, कारण त्याने टाकलेली असते वाटतं. आणि तुमच्या तिकडं लय टप्पचे टप्पो माणसं आहेत, किती रेट इलं तरी ते एवढं पुढं सरकत नाही. असं चिंगरी देत मला भयानक. सरकार मुंबईतूनच विचार करून येतं, ते म्हणते याला आत्ता भिगून टाकू मला, कारण मी ते कसला कोण दिसतो ना, त्याच्यामुळे ते तिथं ठरेल भिगून टाकू. त्यांची काही चुकू नये, मी दिसतो बी कसला काय नू, मला किती बाऱ्या माझा, मी 35 किलो भरतो. मी दिसतो बी बँडमध्ये खोळखोळ वाजन असल्यावर. जेव्हा माझ्या टप्प्यात आले म्हणले हे एकदा तर माझ्याकडे त्याने अधिकारीच पाठवले, आणि ते इंग्लिश फडाफडा होऊन राहिले. आणि म्हण इंग्लिश कुठं जमत? अर म्हणलं तू म्हण जमत नाही, तू जाऊ शकतो. मराठा आरक्षणावर मराठीत प्रश्न विचारा, सगळे उत्तर नाही दिलं तर मराठ्यांची औलाद सांगणार नाही. त्याने मग माझ्यावर कदरून कदरून दुसरा डाव टाकलाय, तुम्हाला माहित ऐकणे का? ते पण सांगतो आता. ते मला म्हण त्यांचं एक डॉक्टरच आलं मला तपासायला, आणि ते डॉक्टर मला तपासलं ते म्हणते किडनीच नाही आला मला. आलो मी फुल टेन्शन मध्ये, आलो किडनी नाही म्हणल्यावर म्हणलं एका किडनीवर मी 35 उपोषण केलेच कस काय, आणि माया बापाने मला एखाद बार तपासलं का नाही? मग उपोषण सुटलं भाऊ, मी डॉक्टर गेलो त्याला म्हणलं काही तपास नको, माझ्या आधी केडण्या आहेत का बघ. त्याने केडण्या बघितल्या, मला दोन्ही निघाल्या. मग पहिलं का जाणाराच्या मागचं लावलं होतं का? इतके डाव टाकतात हे नमुने आहेत. एक तर मंत्री आला माझ्याकडं मातंबर, मातंबर त्यांच्यात असतात, मला उशिरा माहीत झालं. ते मला म्हणतंय तुम्हाला कोणबी प्रमाणपत्र देता येणार नाहीत, पण मला एकच सांग, तो ही जात ओबीसी आरक्षणात एका रात्रीत गेली कशी, मला फक्त एवढंच उत्तर दी. याची जात मंडल कमिशननं ज्या जाती ओबीसी आरक्षणात घातल्या त्याची पोट जात म्हणून एका रात्रीत आरक्षणात गेली. मग मराठ्यांची पोट जात कुणबी होत नाही का? याचं उत्तर त्याला देता नाही आलं. ते म्हणलं मी साहेब आली चिरून येतो, आणखीन माघरीत नाही आलं, कारण आपल्याचं उत्तरच तसे असतात. फक्त मग भाषा त्यांना कळत नाही, त्याला मी काय करू? मग हे मराठवाड्याची भाषा तुम्हाला कळत की नाही कुणाला माहीत? तुमच्या डोक्यावर चालली का गाणू? मग भाषा मराठवाड्याची मला येत नाही शुद्ध बोलता, आणि समजा शुद्ध बोललो आणि एखादा अनुसार हुकलात मग काय करू? त्यांना जर मग भाषा कळायला नाही, त्या अधिकाऱ्याला विचारतात त्याचा अर्थ काय होतो रे. त्या अधिकाऱ्याला मिळणं लागलं ते मला फोन करतोय, त्याचा अर्थ काय होतो म्हणलं मला नाही, जाऊन तिकडं. मी पोरग आहे, माझ्या जातीच्या वेदना मानतोय आणि जीवाची बाजी लावून मराठ्यांना न्याय लढतोय, आणि मी लढत राहणार आहे. मी तुमच्याशी संबंध मेंटेन करण्यासाठी आंदोलन उभा नाही केलं, मी माझ्या जातीला न्याय देण्यासाठी आंदोलन उभा केलेलं आहे. सगळे प्रयोग करून बघितले, आपल्यावर एकही प्रयोग यशस्वी झाला नाही, कारण पैशाचं महा जमत नाही, पदाचं महा बी जमत नाही, इंग्लिशचं महा जमत नाही. आणि ते म्हणले मग तर आरक्षणच द्यावं लागेल आता, कारण ह्याच गोष्टीत ते बिघडीत सगळ्याला. आपण त्याच्यात बिघडत नाही, कारण आपल्याला लागतेच अर्धी भाकर, त्याच्यामुळे आपल्या गरजालाही मोठ्या नाहीत. आपलं एकच स्वप्न आहे, मराठा समाजाला आरक्षण देऊन मराठा समाजाच्या लेकराच्या चेहऱ्यावर हसू बघायचं. मग जीव गेला तरी बेहतर, पण मराठ्यांच्या लेकराच्या चेहऱ्यावर हसू आणि आनंद बघायचं, आरक्षण देऊ एवढंच आयुष्याचं ध्येय आणि स्वप्न घेऊन लढतोय. माय बाप मराठ्यांना तुमच्या पायाला पुन्हा एकदा हात लावून सांगतो,
तर जीवाचे बसतोय. तुमच्या साथीचे आणि पाठबळाचे मला यांनी मला किती शत्रू मानू द्या, मी यांना भेट नाही आणि भेणारा नाही. माझा जीवाशेपर्यंत तुम्हाला शब्द देतो. माझा जीव ही गेला तरी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय एक इंचही माग आटणार नाही, हे शब्द तुम्हाला देतो. फक्त तुम्ही एकजूट वाढवा. राजकारणी आपल्यात फूट पाडतील ती पडू देऊ नका. त्यांच्या स्वार्थासाठी ते एकाच दोन सांगून आपल्यात फूट पाडतील. आता आपल्या लेकरा बाळाचं वाटोळ होऊ देऊ नका. एवढ्या वेळेस मराठा समाजाच्या लेकराच्या पदरात हे आरक्षणाचं पुण्याचं दान टाकू लागा मायबाप मराठ्यांनो. एकदा त्याला आरक्षण देऊन आयुष्याची भाकरी द्या. तुम्हाला जे राजकारण करायचं तर नंतर करा, आता नाही. मावशी हो, तुम्हाला सांगू दा, मी समाजाला मायबाप मानलं म्हणजे मी तुमचं लेकरू झालं. आपला माय लेकराचा नाता आहे. हे मला तिकडे इथे दांतरवाला इतके गोड बोलते, तुमच्या कानावर असं म्हणून टाकून ठेवतो, म्हणजे दुसऱ्यापर्यंत मला त्रास नाही व्हायचा. हे मला म्हणते गोड बोलते तुम्हाला तिकडे येऊन. तुम्हाला कोण धक्का लावतो? तुमची संरक्षणात जबाबदारी आमच्यावर. आम्ही मग कशाला आहेत? तुम्हाला धक्का लागलं तर आमको करू तुमको करू. आम्ही तुमच्या पाठीशी खंबेरूप आहेत. या आमच्या गावात मी उतारा लागल्यासारखा तिकडेकडे जातो बा. मग भाऊ मला एक गोष्ट माहित आहे, माझ्यावर प्रेम करताय. तुम्हाला माझी माय येते, तुम्हाला फोटो काढा वाटतात, भेटा वाटतंय. मी मूर्ख नाही आहे, मी भावना शून्य कळतंय तुमची माय आहे. पण मी तरी काय करू, दिवस उपोषण केल्यामुळं माझं शरीर मला साथ नाही देतात. त्याच्यानंतर आता 9 दिवसाचं झालंय. पाणी नसताना 17 दिवस उपोषण करणं, त्याच्या पोटात काय जाळ होतो फक्त त्यालाच विचारा. मी पाठ थोपटून सांगत नाहीये, जीव जायला सुद्धा जाते सांगतो. मला वाटतंय तुम्हाला भेटावं आणि तुम्हालाही वाटतंय मला, पण माझं शरीर खरोखर देत नाही. माझ्या लोकांनाच माहिती आहे माझे काय हाल होते. मी रात पाठ एक करतोय. मला डॉक्टरनं सांगितलं तुम्ही आराम करा कमीत कमी 2-3 महिने. मला माहीत होतं या काळात आरक्षण मिळणार आहे. या काळात जर आपण तर आपल्या मराठ्यांच्या लेकराचं वाटलं झालं म्हणून समजा. मग आपल्या जर मराठ्यांच्या लेकराचं आपण झोपल्यामुळं वाटलं होणार असलं जिंदगीचा काय उपयोग. म्हणून मी रातपाट करून तुमच्या दारात येऊन तुमच्या पाया पडतोय आणि तुमची एकजूट व्हावी म्हणून प्रयत्न करतोय. मला खरंच माझं शरीर साथ देत नाही म्हणून मला फक्त रस्ता लागतो. आता त्यावेळेस तुम्हाला सांगावं तो आवाज तुमच्या भोत पोहोचत नाही. ऐकण्याचे मन ते गुडघे हानतात मावशे हो, मला झोपच येत नाही. पाय खालचे मला रातची कोणच्या अंगावर झोपच कळत नाही. आणि असे बुटळ टपारे टपारे त्यांच्या पायात एक माणूस आऊट होतोय बा. मय छत्रपती एक जण बुटळाचा पाय दिला मय मलाच माहीत मग काय झालं ते. त्याला सांगावतो ते ऐका ना बी थांबला मग काढून देईन एक फोटो. तुला काय कुठं गडबड आहे का? म्हणजे मे मला आणि त्याने असते टाकलेली ते काय कोणालाच मोजी. त्याला गबस म्हणलं मग ते जास्त आरडत. त्याला आरड म्हणलं म्हणतो म्हणून नसतं ऐकत. मग तुमचं माय बापा हो व्यसनापासून दूर जा. वाटलं झालंय आपल्या संसाराचं मराठ्यांचे जा. तुमचा मुलगा पायाला पुन्हा एकदा हात लावून सांगतो आपले संसार वाटळ व्हायला लागले व्यसनामुळे. व्यसनापासून लांब जा. आपल्या नाही आपले आपल्याला नाव ठेवतात आणि मित्र परिवार सुद्धा आपल्यापासून तुटतो. लांब जा. लेकरं बाप सकाळी संध्याकाळी कसा वा
वाट बघतो. त्यानं कपडे घालून येतो आणि येताना कसा येतो कोणालाच मेळ लागत नाही. सावध व्हा, संकटात आली जात, व्यसनाकडे जाऊ नका. शेती आपल्याला साथ देत नाही. ही एक रुपयाचा विमा आणखीन आहे ना, 3 वर्ष आपण जगायचं कसं? तुमच्याकडची परिस्थिती आमच्यापेक्षा उदार. मी स्वतः आत्ता डोळ्यानं बघितली, धुळेपर्यंत मी बघितलंय. कोणाची सरकी 1-2 सोडल्या तर 1.5 फुटाच्या पुढं नाही कोणाचीच. कसं जगायचं माझ्या शेतकऱ्यांना? यांना काय रोग आलेत का? यांनी त्याला तळे टाकायला मोठं मोठं आले. यांना रोग झाला एखादा, यांना बार बार निवडून देता. तुमचे बाप फाश्या घ्यायला तुम्हाला कळत नाही का? पाणी कुठं उभा केलं पाहिजे, बाग कशा झाल्या पाहिजेत? कर्ज फिटन माझ्या मायबाप शेत कसा मोठा होईल तो? तुम्ही भानावरच नाहीत आणखीन सुद्धा. तुम्ही दूरदृष्टी ठेवून काम करायला तयार नाहीत. वेठीस धरा यांना, कामच होणार शेतकऱ्याचं. आत्ता धुळे ते इथपर्यंत बघितलं, काही ठिकाणी चांगला भाग आहे. भयानक आहे, बघावं सुद्धा वाटत नाही. आमच्याकडे तरी थोडा बरा आहे. तो मराठवाडा खरं आहे, परंतु त्यापेक्षाही मला विदारक परिस्थिती माझ्या डोळ्याने स्वतः बघितले. का मुर्दे पडून देऊ आपल्या मायबापाचे? यांना वेळ वायाला घातला, घालू नका असं मी म्हणतो. पण त्यांच्या छातीवर बसून सुद्धा कामं करून आणि शेतकऱ्याला मोठं करा. यांचे विमेसुद्धा आणखीन येत नाही. आपण जगायचं कशाच्या बळावर? नेमकं शेती साथ देत नाही, नोकऱ्या आपल्याला लागत नाहीत. जगायचं कशाच्या बळावर? नुसतं आरडून वरून घालून मराठ्याला न्याय नाही मिळणार. आणि कशाला पेता ते? अनजवळ आलं तरी डोकं दुखतं, इतका वास येतो त्याचा बेकार. काय याचं असतं ते? काय टाकितात तुमचे त्याच्यात? आणि एक जण तर माझ्या कानाजवळ येऊन तो मायचा नाही वास येत. मी काय करून केन खाल्लं का तो? काय खाल्लं तो वास नाही यायला? लाजा धरा. तुमचा मुलगा म्हणून तुमच्याशी माझे 10 रुपये येत नाहीत तुम्ही, किंवा पैसे घेत नाहीत. वाटळ व्हायला लागले, लोक आपल्याला घाण नाव ठेवायला लागले. हे मराठी हेही काही जण स्वप्न बघतात. जरा व्यसनापासून मुलगा म्हणून तरी एकदा ह्या माझ्या हकेल हाक द्या आणि व्यसनापासून लांब जा. आपलंच लेकरांचं कल्याण होईल. तुम्हाला जाता जाता सांगतो, आरक्षणासाठी करा. एकजूट वाढवण्याची आणखी गरज आहे. दुसऱ्या वेळेस कार्यक्रम झाला तर जळगाव जिल्ह्यात 5 किलोमीटरवर मराठ्यांची संख्या दिसली पाहिजे. तुफान पुन्हा जाता जाता मायबाप मराठ्यांना सांगतो, मराठा समाजाला आरक्षण मिळून दिल्याशिवाय हा तुमचा मुलगा 1 इंचही मागं आटणार नाही. मग जीव गेला तरी चालेल हा शब्द देतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिव.